विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. भूपेंद्र पटेल आज दुसऱ्यांदा घेणार गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ. पुण्यात रिक्षा संघटना पुन्हा झाल्यात आक्रमक, आज चक्काजाम आंदोलनाची करण्यात आली आहे हाक. बीकेसी ते ठाणे बेस्ट प्रवास, आजपासून सुरू होणार नवीन प्रीमियम सेवा. चंद्रकांत पाटील शाईफेक, पिंपरी पोलिसांकडून पत्रकार गोविंद वाकडे यांची करण्यात आली आहे सुटका. मुंबईच्या मालाडमधील राज इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये लागलेली आग आली आहे आटोक्यात, गोदाम मात्र जळून झालंय खाक. सहलीसाठी गेलेल्या मुंबईतील खासगी क्लासच्या बसचा बोरघाटात झालाय अपघात, दोन विद्यार्थ्यांचा झालाय मृत्यू. मुंब्रा बायपास रस्त्यावर ऑइल टँकर पलटी झालाय, 3 तास वाहतूक कोंडीत, प्रवाशांचे झाले ठार. गोवरचा उद्रेक, 950 मुलांना बाधा झाली आहे, 17 बालके दगावली आहेत. न्यायालयातील रिक्त पदाबाबत सरकार वेळेचं पालन करीत नाही, संसदीय पॅनलची करण्यात आली आहे नाराजी व्यक्त. शॉर्टकटच्या राजकारणाने देश उद्ध्वस्त होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपवर निशाणा करण्यात आलाय. शाई फेकली म्हणून माणूस काय मरतो काय, 307 कलम लावणे चुकीचे आहे, म्हणाले छगन भुजबळ. पुणे स्टेशनवरून 2.5 वर्षीय बालकाचं झालंय अपहरण. नाव बदलल्यावर ब्लू टिक आता गायब होणार, ट्विट एडिट देखील होणार आता. मोपा एअरपोर्ट आता ओळखलं जाणार मनोहर पारिकांच्या नावानं, पंतप्रधानांनी केलंय उद्घाटन. शाई कुठं वापरायचं याचं भान ठेवलं पाहिजे, म्हणाल्यात सुषमा अंधारे. मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव कंटेनरला लागली आहे आग. भारताची भूतानशी वाढती जवळीक, ड्रॅगनला खटकली आहे, चीनची भूतानला देण्यात आली आहे धमकी. चर्चा तर होणारच, समृद्धी महामार्गावर पहिल्याच दिवशी बैलगाड्यांच्या रांगाच रांगा लागल्यात. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा निर्णय, हिमाचल प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांची करण्यात आली आहे ग्वाही. महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमात आता होणार रणवीर सिंगची एंट्री, धमकेदार एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या येणार भेटीला. कोलकाता चित्रपट महोत्सवात बॉलिवूड स्टार लावणार हजेरी, बिग बी आणि शाहरुखसह इतर कलाकारांचा होणार सन्मान. बिग बॉस मराठीच्या घरातून स्नेहलता वसईकर झाली आहे आउट. ऑप्टिमिस्ट आशियाई ओशनियल सिलिंग चॅम्पियनशिप आता रंगणार मुंबईमध्ये. भारताच्या कसोटी संघात झालाय मोठा बदल, रोहित शर्मा बाहेर पडलाय तर 2 अनुभवी खेळाडूंचीही घेण्यात आली आहे माघार.